नमस्कार, पोया प्रुडंट खबरो। बीजेपीचे झिरो टॉलरन्स टू करप्शनाच्या घोषणाचेर जाय तशी ॲक्शन झाली ना, चोर दरोडेखोरांक SIT नेमुने शासन झाले ना, मुख्यमंत्र्याची कबुली। बीजेपी उमेदवारा आड ऑफिस ऑफ प्रॉफिटाच्यो केशी, NGPDAचो मायकल मुख्यमंत्री पासेकाराक केलो क्लियर, शर्मत म्हणटा ताच्या आड कांयच ना। कुंकळी सुलक्षा गावकाराच्या खुनाच्या केशीत आरोपी साईनाथ सावंताक 24 वरां भितर अटक, विधवा सुलक्षा गळो अंदून मारली म्हणूक साईनाथाची कबुली। इवॉल कन्सल्टन्सीचे गोयातूय 7.5 कोटीचे फ्रॉड, 150 इन्व्हेस्टरांक तोपी, दोग डायरेक्टर पुणे पोलिसांच्या ताब्यात, दोग फरार, कस्टडी घेऊन EOCची पुण्यात टीम। आणि गोयात पहिलेच खेप ऑब्स्टेकल रेस, 29 जानेवारीक मिरामार बीचार, भुरग्यांक फन, दादले बायलांक कॉम्पिटेटिव्ह कॅटेगरी, 7.5 किलोमीटर रेसीत 15 ऑब्स्टेकल्स। बीजेपीन झिरो टॉलरन्स टू करप्शनाची घोषणा केली खरी, मात आपल्या 2 वर्सांत जाय तशी ॲक्शन झाली ना, हे मुख्यमंत्री पारसेकाराकूय मान्य। रोजगार आणि डेव्हलपमेंटाचेर लक्ष दिले, मात तातून SIT नेमूनही चोर आणि दरोडेखोरांक जाय तसे शासन जाऊन पावले ना म्हणून स्वतः पारसेकारूच आपण जाऊन उलयला। लोक खंय सध्या वता थंय बीजेपीक करप्शनाचेर विचारतात। दिगंबर कामतेचे सरकार सामके करप म्हणून फाटल्या इलेक्शनांक बीजेपीन काँग्रेसीक धुली। सरकाराचे झिरो टॉलरन्स टू करप्शन असतले म्हणून बीजेपीन 2012 जाहीरनाम्यान उतर दिले, मात ते पाळप बीजेपीक जमले ना हे स्वतः मुख्यमंत्री पारसेकर उलोवन दाखयता। करप मनशाचेर बडी मारपाची तशीच उरली म्हणून इलेक्शनाच्या तोंडार तो उलयलो। प्रचाराक भोवतना खंय लोक विचारतात। आणि आम्ही बघितलं की ह्याच विभागामध्ये मागच्या वेळेस लँड ग्रॅबिंगाची केसेस झालेल्या, चौकशी झाली आहे का त्याची? की हे बघा, लॉज ऑफ द लँड, जे भूमीचे कायदे असतात हे सगळ्यावरती बंधनकारक असतात, त्याच्यातनं कोण मोकळा सुटू शकत नाही आणि सुटू नये। मागची 2 वर्ष मी मुख्यमंत्रीपदाची धुरा घेतल्यानंतर माझं एका बाबतीत जर कुठंतरी कमी लक्ष गेलं असेल तर अशा लोकांवरती छडी मारणं। मी शेवटच्या 2 वर्षात मला ज्यावेळी ही जबाबदारी दिली, अनपेक्षितरित्या माझ्याकडे ती आली होती। सुरुवातीचे 2-3 महिने तसे मी अडखळत होतो, पण त्याच्यानंतर मी जी ग्रीप घेतली त्याच्यात डेव्हलपमेंट ह्याच आमच्या प्रायोरिटीज होत्या। पण एका गोष्टीकडे जे थोडंसं दुर्लक्ष झालं, म्हणजे जी मी पर्सनली परस्यू करणे आवश्यक होती, ती म्हणजे चोर दरोडेखोर जे होते, कुठे SIT खाली केस होती, आणखीन कुठे चौकशी चालू होती, त्याच्यावरती मी खास लक्ष दिलं नाही। नॅचरल पद्धतीने जे चाललेले आहे ते चालत होतं। मला वाटतं म्हणजे आज जिथे जिथं मी जातो तिथं लोकांकडनं हा प्रश्न विचारला जातो की कसं बरं जे भ्रष्टाचारी होते, तुम्ही चांगलं काम केलंय, उत्कृष्ट काम केलंय, खूप चांगल्या योजना दिल्यात, विकास चांगला केलाय, पण जे चोर होते त्यांच्यावरती दांडा मारला नाही। आणि मी मान्य करतो की ह्या बाबतीत मी थोडा जास्त ॲक्टिव्ह होण्याची गरज होती, ती मी झालो नाही। जनता मला खात्रीने आहे, मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत, स्पष्ट बहुमत आणि मागच्यापेक्षा जास्त संख्येने गोव्यात प्रमाण निवडून येतील। आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी करता आम्ही कुठंतरी लॅप्स पडलो किंवा कमी पडलो त्या गोष्टींची काळजी पुढच्या काळात येईल। 2012 जाहीरनाम्यातल्यो काय मोजक्योच गजाली सोडल्यार बाकी सगळो जाहीरनामो चालीक लायला म्हणून बीजेपी सांगता। ज्यो चालीक लावंक पावल्यो ना तातून झिरो टॉलरन्स टू करप्शन एक। मॅनिफेस्टोतले थोड्यो गजाली तुम्ही उरले म्हटले फाटल्या मॅनिफेस्टोतले, तितून तुम्ही बडी मारपाची उरले म्हणता पहिले, ती गजाल उरली। मॅनिफेस्टो नसली पण जनतेची आमच्याकडल्यान अपेक्षा असली, जनतेची आमच्याकडल्यान प्रॉमिस केलं झिरो टॉलरन्स। हवे खास करून निमण्या 2 वर्षात
रोजगार निर्मितीचे भर दिला मोठ्या प्रमाणात. पण ही बडी जी म्हणतात नी बडी किंवा चाबूक म्हण किंवा दाणो म्हण हा माझ्या स्वभावातून स्वभावच माझो असा की दुसऱ्याक छळणारो हा नाही. पण जनतेक जाय की जाणे गुन्हो केला त्या गुन्हेगाराच्या ढोंगणाचे लात मारणे हे गरज असता जनतेक ते आवडत. त्यामुळे जनतेचा प्रतिनिधी म्हणून मला हवे ते करपाक कमी पडलो हे मान्य करतो. मॅनिफेस्टोतले चार पाच गजाली उल्ले म्हणतात तितूतली एक गजल ना. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार आणि विजय चेतन गवस. बीजेपी उमेदवारा आड ऑफिस ऑफ प्रॉफिटाचे तीन केशींचो बिरेस्तारा बोवाळ. आदलो एनजीपीडीए अध्यक्ष मायकला आड काँग्रेसीचे जोजेफान, मुख्यमंत्री पार्सेकारा आड मगोचे श्रीधरान, पार्सेकार आणि लोबो दोगाकूय रिटर्निंग ऑफिसरांनी क्लिअर केले. मडगवां शर्मत आड जयशान गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टाचे ऑब्जेक्शन घाला म्हणून बोवाळ जाल्लो. शर्मत म्हणटा तशें कांयच ना. इलेक्शन कमिशन 21-22 तारखेर गोंयात येता. एनजीपीडीएचो आदलो अध्यक्ष मायकल लोबो आड काँग्रेसीच्या जोझफ सिकेरान कंप्लेन केली. इलेक्शन ऑफिसरान मायकल लोबो आड ऑब्जेक्शन भायर मारले. मायकल सांगूंक सोदता की आपूण अजूनय पीडीएचो चेअरमॅन आहा म्हणून पळय जाल्यार आयज आमकां एप्लिकेशन तेजे मेवले दॅट ही हॅज ऑलरेडी रिझायन फ्रॉम चेअरमॅनशीप ऑफ एनजीपीडीए राईट. ही इज नॉट होल्डिंग एनी पोस्ट एज अ चेअरमॅन ऑफ एनजीपीडीए. आयज हे आमकां कॉल येयला आनी म्हजे कडेन ती रेझिग्नेशन लॅटर आसा. लोकांक सांगूंक भोंवता तो आपणा तो आतां तेंची कामां करतलो म्हणून घरा रेगुलरायज करतलो कितें तेका कसलोच आदी पावर नासलो आनी आतां ना आनी हे फुडें आसतना पावर. कंट्री हायकोर्टाचो लॉयर न्ही येयलो ऑपोजीट पार्टीचे हितूनसून दॅट इज काँग्रेस पार्टी उबे जोझफ रॉबर्ट सिक्वेरा इज कॉन्टेस्टींग. तेणे हायकोर्टाचो लॉयर हाडलो आनी म्हाज्या नॉमिनेशनाचेर ऑब्जेक्शन फायल केलें आनी ऑब्जेक्शनाचेर खूब गजाली घातल्यो तेणे. द चेअरमॅन ऑफ द ऑथॉरिटी इज इनवॉल्वड इन डिसिजन मेकिंग आउटलाईन डेव्हलपमेंट प्लॅन लँड यूज प्लॅन इन कलांगूट अँड कांदिवलीम अँड आरपोरा अँड कन्स्ट्रक्शन प्लॅन आर अप्रूव्ड बाय दीस ऑथॉरिटी. की पयले पावट कलांगूट कॉन्स्टिट्युएन्सीन दॅट इज कांदिवलीम शिंकेरीम कलांगूट आणि बागा आणि आरपोरा एरियान ही जेव्हा एरिया प्लॅनिंग एरियाच्या अंडर येली नॉर्थ गोवा प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या अंडर आम्ही ही एरिया प्लॅन करपाचे डिसिजन घेतले. हितून लोकांची घरां आदीसून जी प्लॅनर आसली आणि तेणी एक्सटेंड करून बांधली व कोणे मोडून ने बांधले ग्राउंड प्लस वन व ग्राउंड प्लस टू आपले ओन प्रॉपर्टी ती आम्ही प्लॅनाचे दाखवपाचे डिसिजन घेतलेले. एज अ चेअरमॅन ऑफ नॉर्थ गोवा प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आय हॅव रिझाइन्ड लॉंग बॅक. म्हाका आरोन सांगले की काँग्रेस मेंबरशीप सबमीट कर म्हणून विच आय हॅव ऑलरेडी सबमिटेड. तुमची दोन हेजेर कित्याक बोलले ते आमचे एक रिझन आसले दोन हेजेर बोलपाक मातशे थोडे आमकां मातशे डिले जाले एक फॉर्म बी येवपाक सो तेका लागून ते आमी केले. कित्याक जाता आतां तूं इंडिपेंडंट करता सिंबॉल तुका लेट येतलो सो सिंबॉल येत म्हणल्यार तो लोकांक पावतो म्हणल्यार सी वी हॅव गॉट व्हेरी शॉर्ट टायम आनी प्रॅक्टिकली तूं चलवें इट इज इम्पॉसिबल. सो ते कारणांक लागून आमी ते भाशेन डिसिजन घेतले. मडगांवा बीजेपीचो उमेदवार शर्मत रायतुरकारा आड जयेश नायकान गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टाची कंप्लेन केली म्हणून सकाळी बोवाळ जाल्लो. शर्मत म्हणटा तसले कांयच ना तर दिगंबर कामतीच्या उमेदवारी अर्जाच्यो गजाली सांगता. वी ओनली मेन्शन्ड सम डिस्क्रिपन्सीज इन हिज फॉर्म बट वी डीड नॉट डिमांड फॉर डिस्क्वालिफिकेशन. वी ओनली शोड देम की देर आर मिस्टेक्स टायपोग्राफी सम मिस्टेक्स अँड फॉलोइंग फॉल्स इन्फॉर्मेशन इन हिज फॉर्म ऑल्सो बट वी डीड नॉट डिमांड फॉर इट्स नॉट अ क्वेश्चन ऑफ वेदर समबडी गेट्स डिस्क्वालिफाइड ऑर नॉट. वी ओनली वॉन्टेड टू नो की मनीस फुटींग पण उलयता. सी देर इज अ क्लॉज सेज आय वॉज नॉट अलॉटेड एनी गव्हर्नमेंट अकोमोडेशन विद इन द लास्ट 10 years. एंटायर गोवा नोज that the person was the chief minister of Goa from 2007 to 2012 for a period of 5 years, and during which time he was in possession of Mahalakshmi bungalow, which is the CM's bungalow.
So it clearly says it is a false information provided by the same candidate. Such type of false information being given in the affidavit is a very wrong practice. आणि लोकांकडे फटींगपणा हरशी फटींगपणा करता ती वेगळी एफिडेव्हिटान स्वेअर करून फटींगपणा करप इज व्हेरी बॅड. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरा आड मोगोच्या श्रीधर मांद्रेकरान मांद्र्या ऑब्जेक्शन घाल्ले ते रिटर्निंग ऑफिसरान क्लिअर करून भायर मारले. 20, 21 आणि 22 तारखेक डेप्युटी इलेक्शन कमिशनर गोयचो इन्चार्ज उमेश सिन्हा, डायरेक्टर निखिल कुमार, सेक्रेटरी इन्चार्ज सुदीप मुखर्जी, डीजी एक्सपेंडिचर दिलीप शर्मा गोयात इलेक्शन तयारीचं रिव्ह्यू घेऊन मिटींग घेतले. तसेच 21 आणि 22 तारखेक चीफ इलेक्शन कमिशनर आणि 2 इलेक्शन कमिशनर, कलेक्टर्स, इलेक्शन अथॉरिटी, पुलीस आणि चीफ सेक्रेटरी, फायनान्स आणि डीजीपी बरोबर रिव्ह्यू मिटींग घेतले. राजकीय पक्षाबरोबर त्यांच्या इलेक्शन व्यवस्थेचेर उलोप जातले. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. घेऊया एक ब्रेक.